शेतकरी मित्रांनो, आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कांदा पिकासंदर्भात या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगेने. आपण पाहता कृषिमंथन. कृषिमंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो. त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकासाठी कांदा स्पेशल नावाचं टॉनिक दाखवणार आहे, जे की तुम्ही घर बसल्यासुद्धा मागवू शकता आणि याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता काय झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर कांद्याचं पीक हे बारमाही पीक झाल्यासारखंच आहे. पावसाळ्यात भरपूर शेतकरी घेतात, हिवाळ्यात घेतात, काही काही उन्हाळ्यात घेतात. जसंजसं शेतकऱ्यांकडं शेत रिकामं होईल तसं तसं कांद्याची शेती ही आपल्याकडं केली जाते. तर अशा पद्धतीत एक चांगल्या प्रकारचं टॉनिक मी तुम्हाला कांदा पिकासाठी सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे कांदा ह्या दोन पद्धतीमध्ये घेतला जातो. भरपूर शेतकरी जो आपला बियाण्याचा कांदा आहे तो करतात, आणि काही काही शेतकरी जे आपला आपण रेग्युलर खाण्यासाठी कांदा वापरतो तो करतात. असे दोन पद्धतीमध्ये कांदा आपला महाराष्ट्रामध्ये होतो. तर हे जे टॉनिक आहे हे दोन्ही कांद्यांसाठी व्यवस्थित आहे. म्हणजे बियाण्याचा कांदा तुमच्याकडे असेल तरीही तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तुम्ही जर हा कांदा आपण खाण्यासाठी लावतोय त्याच्यासाठी सुद्धा हे टॉनिक फायद्याचं आहे. तर हे कांदा स्पेशल नावाचं टॉनिक आहे मित्रांनो, जे की बनवण्यात आलंय फक्त आणि फक्त कांदा पिकासाठी. हे दुसऱ्या कोणत्याही पिकावर दुसरं वापरायला चालत नाही. फक्त कांदा पिक असेल तुमच्याकडं तर फवारणीसाठी चालतं. तर हे फवारणीतून कांदा पिकासाठी द्यायचं असतं. हे कांदा पिकावर फवारणी केल्याच्या नंतर याचे फायदे काय काय होतात ते तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत जोमदार वाढ होते. आता याच्यावर सुद्धा सगळी माहिती मराठीमध्ये लिहिलेली आहे. कांदा पिकाला आपण जेव्हा याची फवारणी करतो, फवारणी केल्याच्या नंतर ज्या पिकाच्या पांढऱ्या मुळे आहेत, आता आपण जर बघितलं तर हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल तर पांढऱ्या मुळे एकदम चटकन झपाट्याने वाढत नाहीत, मुळ्या थांबतात. मुळी थांबली म्हणलं की कांद्याला आपण कितीही खतं वगैरे दिलेली असतील तर ते खतं आपल्या पिकाला पोहोचू शकत नाहीत, कारण मुळी जर नसेल तर पीक चांगलं होत नाही. तर पहिलं काम त्याचं काम आहे की पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत जबरदस्त अशी वाढ करतं. दुसरं काम आहे की जे आपण खतं जमिनीमध्ये दिलेली आहेत त्यांचं अपटेक वाढवतं, खतांचं अपटेक वाढतं. जे आपण खतं दिलेली आहेत ती खतं पिकाला लवकर लागू होतात. तिसरी गोष्ट आहे की हे खतं जर एकंदरीत आपल्या पिकाला लागू झाली तर आपलं पिकाची पात जी आहे ती सशक्त बनते. आणि सध्या जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धुई धुकं सकाळी सकाळी पडतं आहे, त्यामुळं काय होतं की कांद्याची जी पात आहे ती वरून पिवळी पडत येते, करपते. तर अशा पद्धतीमध्ये सुद्धा आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हे कांदा स्पेशल नावाचं टॉनिक काम करतं. आणि एकंदरीतच आपल्या खतांचा अपटेक झाल्यामुळं पात जर हिरवीगार झाली तर आपल्या पिकाचं प्रकाश संश्लेषण हे जास्त झपाट्याने होतं, त्यामुळं आपल्या पिकाची जी मान आहे ती मान जबरदस्त होते. कांद्याची जे मान आहेत ते जाड होतात. आणि एकंदरीत जर आपला कांदा फुगवणीच्या अवस्थेमध्ये आहे असेल तर कांद्याचं वजन वाढवण्यासाठी, कांद्याची साईज वाढवण्यासाठी, कांद्याचा आकार वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं. आणि विशेष म्हणजे हे टॉनिक जेव्हा आपण फवारणी करतो हे ऑर्गेनिक फॉर्ममध्ये बनवण्यात आलेलं टॉनिक आहे. जर आपण कांदा पिकावर याचा वापर केला तर कांदा आपण जेव्हा साठवून ठेवतो तर त्याची क्षमतासुद्धा जास्त होते. म्हणजे जर कांदा याच्यामध्ये लवकर सडत नाही, आपण जर साठवणूकसुद्धा जर केला तर कांदा काढल्याच्या नंतरसुद्धा लवकर सडत नाही, अशा पद्धतीचे टॉनिकचे या कार्य आहेत. तर हे टॉनिक तुम्हाला पंपाला फवारणीसाठी वापरायचं असतं. याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो, 1 लिटर पाण्याला 2 ml घेऊन आपल्याला हे कांद्यावर फवारणी करायचे. कांदा बियाण्याचा असेल किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये आपण जो खाण्याचा कांदा लावतो, तुम्ही रोप टाकला असेल तरी वापरू शकता, तुम्ही लागवड करून 1 महिना झाला असेल, 15 दिवस झाले असतील तरीही तुम्ही याचा वापर फवारणीतून आपल्या कांदा पिकासाठी करू शकता. किंवा तुमचा कांदा साईज म्हणजे तुमचा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्याची साईज वाढवण्यासाठी सुद्धा याच्या फवारणीतून आपल्या कांदा पिकासाठी वापर करू शकता. प्रमाण याचं 1 लिटर पाण्याला 2 ml आहे. जर तुमचा पंप 20 लिटरचा असेल तर तुम्हाला 40 ml पंपाला घेऊन याची फवारणी करायची असते. आता मी तुम्हाला याची किंमत सांगतो आणि घरबसल्या कसं मागवायचं ते सांगतो. तर ही माझ्या हातामध्ये जी बॉटल आहे ही 1/2 लिटरची बॉटल आहे, 500 ml ज्याला आपण म्हणतो. तर ह्याच्या मध्ये समजा जवळपास तुमचे 12 पंप हे फवारून होतात. 20 लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही याच्यामध्ये 10 पंपसुद्धा करू शकता, काहीही अडचण येत नाही. तर अशा पद्धतीचं टॉनिक आहे. याची किंमत मित्रांनो 700 रुपये आहे. 700 रुपयाचं 1/2 लिटर आहे. आता हे तुम्ही घरबसल्यासुद्धा मागवू शकता. मागवण्यासाठी खाली एक नंबर देतोय, त्या नंबरला तुम्ही फोन करू शकता. यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तो नंबर व्हॉट्सअपला आहे. त्या नंबरला तुमचं नाव, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड अशी पूर्ण माहिती पाठवायची आहे. त्याच्यामध्ये कांदा स्पेशल नावाचं टॉनिक तुम्हाला पाहिजे असा मेसेज करायचा आहे. नंतर हे आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ज्या शेतकऱ्यांना खरेदी करायचं आहे त्यांना 200 रुपयाचं बुकिंग पेमेंट करणं बंधनकारक आहे मित्रांनो. जे शेतकरी बुकिंग पेमेंट 200 रुपये अगोदर करतील त्यांनाही पोस्टाच्या माध्यमातून किंवा कुरिअरच्या माध्यमातून 4 ते 5 दिवसामध्ये घरपोच येईल. आल्याच्या नंतर त्यांना तिथं आल्यावर 500 रुपये देऊन हे पार्सल सोडवायचं आहे. आणि जे कोणी शेतकरी मित्र हे टॉनिक खरेदी करतावेळी त्याचं पूर्ण पेमेंट करतील
त्यांना याच्यावर आकर्षक असा डिस्काउंट म्हणजे 100 रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे. आणि ही जी 1/2 लिटरची बॉटल आहे ही त्यांना फक्त 600 रुपयामध्ये घरपोच येणार आहे. येण्याजाण्याचा किंवा डिलिव्हरीचा 1 रुपया लागणार नाही. जे कोणी कॅश ऑन डिलिव्हरी मागवतील त्यांना 700 रुपयाला पडेल. त्यांना आधी 200 भरायचे, घरी आल्यावर 500 द्यायचे. आणि जे कोणी ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण पेमेंट याचा अगोदरच करतील त्यांना 600 रुपयाला 1/2 लिटरची बॉटल ही पडणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही मागवू शकता. खाली नंबर देतोय, त्या नंबरला तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर अवश्य एक वेळ वापर करून नक्की बघा. कारण सध्याचं जर वातावरण आपण महाराष्ट्रात बघितलं तर उन्हाळ्यात पावसाळा आहे का, पावसाळ्यात उन्हाळा आहे का, हिवाळ्यात पावसाळा आहे, असं काहीच गणित समजत नाही आहे. कधीही पाऊस येतोय, कधी धुकं येतंय, कधी ऊन तापतंय, अशा वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्या पिकाला सशक्त बनवण्यासाठी हे कांदा स्पेशल नावाचं टॉनिक तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतं. तर मी म्हणेन नक्की एक वेळ तुम्ही अवश्य वापर करून बघा. कारण लाखो शेतकरी याचा वापर करत आहेत. कुठल्याही गोष्टीचा आपण जर वापर करून जर नाही बघितला तर आपल्याला त्याचा फायदे किंवा त्याचा आपल्यासाठी काय उपयोग होऊ शकतो हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी असाल तर नक्की वापर करू शकता. वैयक्तिक मी माझी जबरदस्ती कोणालाही अजिबात नाही आहे. कारण आपण मागच्या 8 वर्षापासून हे प्रोडक्ट जे असतील ते शेतकऱ्यांना देत असतोय आणि आपलं काम जे असतं ते क्वालिटीवर असतं. आता भरपूर शेतकरी आज नवीन व्हिडिओ बघत असतील तर त्यांचा विश्वास नसतो की काय खरं आहे, आपण जर ऑनलाईन पेमेंट केलं आणि आपले पैसे बुडले तर वाया जातील, असं तुम्ही टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही जर खाली लक्ष केलं जिथं व्हिडिओ बघताय तिथं आपले 5.5 लाख शेतकरी आपल्या चॅनलवरती आहेत. मागच्या 8 वर्षापासून शेतकऱ्यांना पंप असेल, ताडपत्री असेल, औषधं असतील, बियाणं असेल, असं आपण सगळी वस्तू ह्या घरपोच देत असतो. त्यामुळे तुमचे पैसे कुठं बुडतील किंवा वाया जातील याची चिंता करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की एक वेळ अवश्य वापरून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही कुठल्या सीझनमध्ये कांदा पीक घेताय त्याच्यासाठी नक्की कमेंट करा. काही शंका तुमच्या मनामध्ये असेल तर नक्की फोन करून विचारू शकता, कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.